नमस्कार स्वागत आहे तुमचं अंजलीज रेसिपी मराठीमध्ये आज आपण पाहणार आहे उपवासाचे पौष्टिक लाडू अतिशय कमी खर्चात आणि झटपट होणारे लाडू आहेत एक वाटी भाजलेले शेंगदाणे सव्वा वाटी किसलेला गूळ आणि एक वाटी डेसिकेटेड कोकोनट एक वाटी राजगिऱ्याचं पीठ एक चमचाभर वेलचीपूड आणि चार चमचे आपण साजूक तूप घेतलेलं आहे जो गूळ आहे तो सव्वा वाटी आहे तो किसून मी दाबून प्रेस करून भरून घेतलेला आहे आता भाजलेले जे शेंगदाणे आहेत ते थंड झालेले आहेत आणि त्यानंतर मिक्सरमध्ये टाकून आपण बारीक वाटून घ्यायचं आहेत अर्थातच शेंगदाण्याचं कूट करायचं आहे आणि खूप जास्त अशी बारीक न करता थोडेसे जाडसर भरड काढून घ्या म्हणजे लाडू खाताना क्रंची लागतील आता कढईमध्ये साधारणतः चार चमचे आपण साजूक तूप गरम करून घ्यायचं आहे हे लाडू अतिशय पौष्टिक आणि कमी खर्चात होणार आहेत घरात सगळं साहित्य अवेलेबल असतं तुम्ही हे लाडू कुठल्याही उपवासाला बनवू शकता तूप थोडंसं गरम झालं की त्यामध्ये एक वाटी राजगिऱ्याचं पीठ टाकायचं आहे आता ज्यांच्याकडे राजगिऱ्याचं पीठ नाही आहे त्यांनी शिंगाड्याचं पीठसुद्धा तुम्ही वापरू शकता जे की उपवासाला चालतं आणि नवरात्र चालू आहे त्यामुळं दिवसभरामध्ये आपल्याला फराळासाठी वेगवेगळे पदार्थ आपण बनवत असतो त्यात जर हा लाडूचा एक समावेश केला तर तुमचा फराळ किंवा तुमचा जो काही नाश्ता आहे तो अतिशय हेल्दी होणार आहे आता राजगिऱ्याचं पीठ आपण लहान गॅसवर किंवा मंद आचेवर भाजून घ्यायचं आहे अगदी गॅस लहान ठेवा जेणेकरून पीठ करपणार नाही राजगिऱ्याचं पीठ फार लवकर करपतं यासाठी आपल्याला गॅस लहान ठेवायचं आहे थे। आणि जसं पीठ भाजत जाईल त्या पद्धतीने ज्या पिठामध्ये आपण साजूक तूप ॲड केलं होतं ते साजूक तूप सगळं हळूहळू वितळायला लागतं आणि पीठ हे थोडंसं पातळसर किंवा सैलसर तुम्हाला झालेलं दिसून येईल या पद्धतीने तर याचा अर्थ पीठ व्यवस्थित खमंग भाजलेला आहे आणि खूप छान एक सुवास दरवळतो ज्यावेळेस पूर्ण पीठ आपण भाजून घेतो अगदी मंद गॅसवरच हे पीठ भाजा साधारणतः सात मिनटं मी हे पीठ भाजून घेतलं आहे यामध्ये एक वाटी डेसिकेटेड कोकोनट गॅस हा लहानच आहे डेसिकेटेड कोकोनट भाजायला जास्त वेळ लागत नाही साधारणतः दोन मिनिट आपण हे परतून घ्यायचं आहे पिठामध्येच तुम्ही सेपरेटसुद्धा भाजून घेतलं तरी चालेल पण वेळ वाचावा आणि अगदी झटपट हे लाडू बनावेत याकरता आपण हे व्यवस्थित यामध्ये मिक्स करून भाजून घेतलेलं आहे साधारणतः दोन मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता जे आपण डेसिकेटेड कोकोनट टाकलं होतं त्याचा कलर थोडासा चेंज झाला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे लाडूचं मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया तर ताटामध्ये हे मिश्रण काढून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे म्हणजे अगदी रूम टेम्परेचरवर आलं पाहिजे जर का तुम्ही लाडूचं मिश्रण गरम असताना यामध्ये गूळ किंवा इतर जिन्नस ॲड केली तर लाडू हा पगळ पगळ होतो किंवा तुम्हाला लाडू व्यवस्थित बांधता येणार नाही आता मिश्रण हे साधारणतः वीस मिनटानंतर पूर्णपणे थंड झालं आहे अगदीच झटपट करायचे असतील तर फॅनखाली थोडंसं तुम्ही ठेवू शकता एक वाटी शेंगदाण्याचं कोट आणि जो सव्वा वाटी गूळ होता तो गूळ मी दाबून अगदी खिसून वापरलेला आहे आवडीनुसार गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता एवढ्या प्रमाणामध्ये हे लाडू मीडियम गोड होतात जर जा जास्त गोड खात असाल तर थोडंसं गुळाचं प्रमाण वाढवू शकता वेलची पूडही ॲड केलेली आहे साखरयुक्त वेलचीपूड एक चमचाभर आपण इकडे वापरलं आहे आता व्यवस्थित जिनस मिक्स करा मिश्रण थंड झालं आणि गूळ खिसून वापरला की लाडूला छान बाइंडिंग येते आणि लाडू हे अतिशय चविष्ट पौष्टिक होतात आता इथे आपण शेंगदाणे वापरले जे सहजरित्या आपल्या घरात अवेलेबल असतात आणि कमी खर्चामध्ये हे लाडू बनतात पण ज्यांच्याकडे ड्रायफ्रूट्स असतील काजू बदाम पिस्ता किंवा अजून कुठला सुका मेवा तुम्ही इन्स्टेड ऑफ जे शेंगदाण्याचं कूट किंवा आपण पीठ वापरले त्याच्या जागी वापरू शकता ते पूर्णपणे ऑप्शनल आहे झटपट लाडू करता आणि चांगल्या टेस्ट करता आपण इकडे शेंगदाण्याचं कूट वापरले आता व्यवस्थित गूळ मिश्रणामध्ये आपल्या लाडूच्या मिक्स झालेला आहे आणि या पद्धतीने बाइंडिंग आलेली आहे त्यानंतर आपण आता मीडियम साईजचे लाडू वळून घेऊया तुम्हाला आवडेल त्या साईजमध्ये लाडू बांधू शकता हे लाडू तुम्ही इतर वेळाही कधी लहान मुलांसाठी बनवून ठेवले तर ते अतिशय पौष्टिक आणि झटपट मुलं तुमचे खातील असा हा लाडू होणार आहे तर आता लाडू तयार झाल्यानंतर डेसिकेटेड कोकोनटमध्ये थोडासा घोळून घ्यावा म्हणजे त्याला छान एक कोटिंग तयार होते आणि लाडू आकर्षक दिसतात आता याच पद्धतीने दुसरा एक लाडू वळून घेऊया आणि त्यानंतर आपण बाकीच्या पिठाचे सुद्धा किंवा बाकीचे जे लाडूचं मिश्रण आहे त्याच मिश्रणाचे सुद्धा याच पद्धतीने लाडू वळून घ्यायचे आहेत आणि ते या पद्धतीने कोट करून घ्यायचे आहेत तर लाडू इंस्टंट आहेत झटपट कमी खर्चात घरात सगळं साहित्य अवेलेबल असतं तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा लाडू वळून तयार आहेत साधारणतः एवढ्या पिठाचे आपण हे लाडू तयार करून घेतलेले आहेत हे लाडू पंधरा ते वीस दिवस व्यवस्थित टिकतात आणि अतिशय टेस्टी हे लाडू होतात तर तुम्ही नक्की ट्राय करा तर हे लाडू एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवा आणि अख्खी नवरात्र तुम्ही याचा आस्वाद घ्या बघा किती खुसखुशीत हे लाडू तयार आहेत सॉफ्ट लाडू आहेत तर मी तुम्हाला लाडूसुद्धा फोडून दाखवलेले आहेत एकदा नक्की ट्राय करा आणि ट्राय केल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका